तो चला सामना सुरू होतोय, गेम ऑन. 25 मिनिटात 5 षटक टाकायची आहेत विघ्नहर्ता. दुसऱ्या खेळला अनंत. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं अनंतच्या बॅटमध्ये येणारा पहिला दणदणीत षटकार. आनंद षटकाराने आपलं खातं उघडतोय. हीच ओळख आनंदची आहे. स्वतःला पुढे सरकलेत. चेंडू हवे ते फलंदाज बाद आनंद बाद. फलंदाज लवकर पाठवा विजय सीसी, जरा फलंदाज लवकर पाठवा. नवीन फलंदाज विजय येत आहेत. अनंत मात्र आनंद हे पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलं तर मात्र आनंद बाद होत आहेत. माझा संदीप त्याला सूचना केल्या संदीपने काहीतरी. तरी सर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार चौकार येणार नाहीये. गोलंदाज सुद्धा खूप चांगले आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. दुसऱ्या चेंडूवरती लगेच कमबॅक केलंय. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मनसे चषक 2018 ही स्पर्धा. गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. योगेशला पहिल्या चेंडूत षटकार लागला, मात्र विजय येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. पहिला फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती विजय आलेत. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. विजय एका धावीने आपलं खातं करतायत. ओम लोके यांचं आगमन झालंय. ओम लोके यायचे व्यासपीठावर. ओम लोके यांचं आगमन झालंय. खरं की नक्कीच ओम लोके यांनी या स्पर्धेत आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली, जी बहुमूल्य सेवा जी खऱ्या अर्थाने गरज असते खेळाडूंना पाणी, ती सेवा ओम लोके यांनी केली. तर यायचे ओम लोके व्यासपीठावर. तर 7 धावा धावल करती लागल्यात विजय सीसी या संघाच्या. एक गडी बाद. तर सेकंडला फलंदाज संदीप येतोय. प्रथमच एक धाव. जर डायरेक्ट हिट झाला असता संदीप बाद होऊ शकला असता, मात्र एकच धाव. धावसंख्या 8. आठ धावा धपल करतेत. अवीस मात्र फुल टॉस चेंडू षटकार. डीजे 1-2 गो. धावसंख्या 14. विजयच्या बॅट मधनं पहिला षटकार येतोय. एक षटकार अनन्य दाखवला होता. अजून एक अप्रतिम फटका विजयच्या बॅट बद्दल षटकार. षटक समाप्त. लहान मुलं जरा त्याला विनंती आपण साईडला व्हायचे. लहान मुलं बघा आहे तिथे खेळतायत. सौरभ जरा बघायचे.
धावसंख्या 20. पहिल्या षटकात 20 धावा आलेत. दुसऱ्या षटकात गोलंदाज दत्ता 20 धावा धावपळ करती लागलेत. पहिल्या षटकात धावा आलेत 20. एक गडी सुद्धा बाद झाला होता आनंद, मात्र त्यानंतर दोन षटकार विजयने दाखवले. मात्र संदीप स्ट्राइक एंड लिहित आहेत. गोलंदाज दत्ताचा वापर केला होतोय. मात्र झेल सुटलाय आणि संदीपच्या बॅट मधन चौकार. झेलही सुटतो आणि चौकारही जातोय. संख्या 24 आपण बघतोय. धावपळ कधी दुसरं षटक मार्ग सांगणार. दत्ता चांगली गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांचा साथ लावत नाहीये. चोवीस धावा धावपळ कधी. संदीप वैयक्तिक पाच धावांमध्ये खेळतोय. संदीप संघाची धावसंख्या 24. चला जास्त वेळ नका घेऊ, सामना सुरू करा. एक धाव, धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 25. दुसरं षटक मार्ग सामना आपण बघतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. विजय सीसी वर्सेस विघ्नहर्ता. यावेळी मात्र अकोट टप्प्याचा चेंडू, फक्त चेंडूला दिशा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू सीमा पार, चौकार. विजय चांगली फलंदाजी करतोय. विजय सीसी संघाकडनं ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट चेंडू. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 30. विजय सीसी संघाची धावसंख्या 30. यावेळी मात्र अप्रतिम फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, दणदणीत षटकार. टू टू गो, दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 36. धावसंख्या वेगाने कुठली जाते. 36 धावा धावपळ कधी लागत आहेत. एक धाव धावपळ कर धावा लागल्यात त्या. 37. 1-2 गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावपळ का धावा लागल्यास 37. मग विजय सीसी किती धावा कुठतोय. प्रथम फलंदाजी करा असणार.
38 धावा झाल्या, 2 षटकार समाप्तीनंतर 38 धावा तब्बल कुठल्या 19 च्या सरासरीने विजय सीसी संघाने त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल सेटल बॉईज वर्सेस गावदेवी. तर दोन्ही संघाचे संघनायकांनी सज्ज राहायचे सेटल बॉईज आणि गावदेवी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे आमच्या व्यासपीठावरती. आणि 2 षटकाचा खेळ संपलाय, धावपळका धावा लागल्या ते तब्बल 38 सलामीची जोडी मात्र अडन बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांक विजय विजय चांगली फलंदाजी दाखवली विजयने. तिसरा षटक घेतो गोलंदाज आशिष थोडं फास्ट खेळा. तर आशिष येत आहेत वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन. मनसे चषक 2018 ही स्पर्धा आपण बघतोय, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही या स्पर्धेत. प्रथम पारशिक 22,222, द्वितीय पारशिक 11,111 रुपये. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत, मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट आहे तेन स्पोर्टकडनं. ऑप्शनच्या बाहेर पंच वळत आहेत दिनेश पाटील सातत्याने पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय. दिनेश पाटील यांना सकाळपासून धावसंख्या 1 ने वाढेल, धावपळका 10 लागतात त्या 39. 2 षटकाचाच खेळ संपलाय, फक्त 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. मात्र संदीपच्या बॅट मधन मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक जेल खाली, फलंदाज बाद लॉन्ग ऑन रिजन मध्ये. जितू पेंडेकर मैदान चात मध्ये. कालच्या दिवसात अंडरम क्रिकेट स्पर्धा आम्ही कव्हर केली, नरेशने अप्रतिम फलंदाजी केली अँडी 11 या संघाचा नरेश. मॅन ऑफ द सिरीजचं पारुषिक सुद्धा त्यांनी पटकावलं होतं, रोख रक्कम 10,000 रुपये. परत पातळीचा खेळाडू नरेश, बेस बॉलर अक्षय गुरव. आणि उत्कृष्ट फलंदाज आपण बघितलं तर सागर पावशे आणि अँडी 11 संघांनी स्पर्धा जिंकली. डोंबिवलीकर चषक मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडू हवे ते चूक होणार नाही, फलंदाज बाद 2 मोठे झटके विजय सीसी संघाला. फलंदाज लवकर पाठवा, फलंदाज लवकर पाठवा विजय सीसी. सचिन येत आहेत, सचिन येत आहेत. सचिन नितीन दोन बंधुराज आम्ही सातत्याने बघितले विजयनगर या संघामधन अंडरम क्रिकेटमध्ये. नितीन मागच्या वर्षी नितीन यांची भेट आमची सीबी चषकमध्ये झाली होती याच मैदानात, मला त्यानंतर भेट झाली नाही, मात्र सचिन सातत्याने आम्हाला भेटत असतात. स्वर्गीय रतन बासमती चषकमध्ये सुद्धा भेट झाली होती. तर जितेंद्र जितू पेंडेकर स्ट्राईक एंडला, मात्र हॅट्रिकच्या उंबरडा गोलंदाज आशिष. बघा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का आशिष. धावपळ का धाव आहेत त्या 39, लॉस ऑफ 3 गडीबात. मात्र डॉट चेंडू, बघा हॅट्रिक पूर्ण झाली नाही, मात्र चेंडू चांगला होता. संदीपचं असं वाटलं षटकार झाले, संदीप पाटीलचा फटका खूप चांगला होता, मात्र तेवढं चांगलं जज केलं झेल. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच विजय बाद झाले. आता मात्र जितू आणि सचिनची जोडी आपण बघतोय, ती चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र जितूच्या बॅटमध्ये इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू बिरकावून दिला, डी वेस्ट कव्हर रिझन मधनं चेंडू सीमापार दणदणीत चौकार. धन्यवाद. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 43. 2-2 2 चेंडू शिल्लक. मात्र सिंगल 1 धाव
धावसंख्या एक ने वाढेल, धावपळका धावा लागतात त्या 44 तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या 44 तीन गडी बाद 44 अशी धावसंख्या विजय सीसी या संघाची धावसंख्या आहे 44 तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे यावेळी मात्र क्रॉस लाईन घेऊन काढतात मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत एक धाव मिळेल षटक समाप्त तीन षटकाचा खेळ संपलाय धावपळका धावा लागल्या त्या 45 तीन षटकांच्या समाप्तीनंतर विजय सीसी संघाची धावसंख्या ती 45 तीन गडी बाद 45 धावा तर सेटल बॉईज आणि गावदेवीचं कॅप्टन यायचे नाणेबेग साठी संघ नाही घ्यायचे सेटल बॉईज आणि गावदेवी गौरव येत आहेत चौथं षटक घेऊन गौरव तर सेकंडला सचिन आहेत 45 धावा धावपळ कधी लागले आहेत गौरव ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पडल्यानंतर बाहेर निघतोय पंसन दिनेश पाटील बघतायत चेंडू खूपच बाहेर निघाला वाईट चेंडू आहे धावसंख्या 46 लॉस ऑफ 3 तीन गडी बाद 46 अशी धावसंख्या गौरव मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहेत एकच धाव मिळेल लॉग ऑन रिझन मध्ये 47 धावा धावपळ गर्दी लागत आहेत चौथे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज गौरवचा वापर केला जातोय धावसंख्या 47 फलंदाज बाद जितू पेंडणेकरची एसटी उद्ध्वस्त अजून एक झटका अभिषेक शर्मा यांना विनंती होतो की आपल्या शुभाचे नंदकिशोर भोसले शाखा अध्यक्ष मनसे यांचा सत्कार करायचे नंदकिशोर भोसले साहेबांचा सत्कार होईल इथे तर गावदेवीचे कॅप्टन आणि सेटल बॉईजचा संग्रह घ्यायचे गावदेवीचे कॅप्टन आलेले आहेत पंच वाईट चुकून करत आहेत धावसंख्या एकने वाढेल धावसंख्या 48 सेटल बॉईज संग्रह घ्यायचे लवकर गावदेवी संग्रह आलेले आहेत 48 धावा धावपळ करती बघतोय आपण कुमार चौथ षटक मार्ग असताना मात्र ऑफस्टंपच्या बाहेर पंच वाईट चुकून करत आहेत धावसंख्या 49 त्यानंतर ओमकार लोके माजी विभाग अध्यक्ष जनहित कक्ष मानस सासरेकर यांना विनंती होती की त्यांचा सत्कार करायचे कम बॅक केले गोलंदाजी करत असताना विघ्नहर्ता संघाने खरे धावांवरती थोडीशी रोक लावली आहे स्ट्राईक एंड फलंदाज आपण बघतोय सँडी सँडी चौथा षटक मार्गस्थ आहे गौरवचं तर सेटल बॉईज संघाने घ्या लवकर गौदीचं कॅप्टन आलंय सेटल बॉईज दोन धावा दोन धावा फलंदाज बाद
धन्यवाद डीजा मस्त या दरम्यान माजी नगरसेवक मनोज दादा घरत आणि दीपक शिंदे साहेबांचं इथे आगमन होतोय उपशहर अध्यक्ष तर मनोज घरत साहेब एक सुद्धा प्रतिभा क्रिकेटर आहेत तर 51 धावा धावपळ करतायत 4 षटकाचा खेळ संपलाय आणि डायरेक्ट हिट फलंदाज बाद अजून एक झटका पाहुतरियाला नारळ सोन्याचा पाहुतरियाला नारळ सोन्याचा सचिन ने दोन फलंदाज धावचित केलेत धावा झालेत त्या 51 अक्षय शून्यावरती बाद होतात एकही चेंडू न खेळता टॉस साठी यायचे सनी आमच्या व्यासपीठावरती सेटल बॉईज वर्सेस गावदेवी मनोज घरत माजी नगरसेवक यांच्या सोबत टॉस होईल शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ह्यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळत आहेत मामा मामा विजय साळसकर स्पर्धेमधले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मामा आशिष आहे गोलंदाज आशिष राईट मोर द विकेट त्यावेळेस मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते धावसंख्या 52 मनोज घरत साहेबांच्या शुभास्ते नाणेबी केले होते 4 षटकाचा सामना असेल सनी यानंतर सर्व सामने 4 षटकाचे असतील तर याच दरम्यान नगरसेवक राजन मराठे साहेबांचं सुद्धा आगमन होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजन मराठे साहेब त्यानंतर सर्व सामने 4 षटकाचे असतील गावदेवी संघ टॉस विने क्षेत्ररक्षण स्वीकारले गावदेवी संघाने सोनू नाणेफेक जिंकतायत सेटल बॉईज संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय 2 चेंडू डॉट फेकले बघा धावा तर परला शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन होतोय ज्यांनी नवपाडा संघावरती पक्षांचा वर्षाव केला होता स्वर्गीय रतन वसमुदी चषक मध्ये त्या साहेबांचं सहर्ष स्वागत करतोय फलंदाज बाद धावचितच्या स्वरूपात प्रितेश पाटील तर बघा अडचणीत आलाय विजय सीसी संघ विजय सीसी संघाने धावा भरपूर कुठल्या होत्या 2 षटकामध्ये 38 धावा कुठल्या होत्या कुमार मात्र आता धावा झाल्यात त्या 52 आणि एका मागोमाग एक फलंदाज गडी बाद होते आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहे दिनेश 7 गडी बाद झालेत बघा 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानच्या आतमध्ये 7 गडी बाद 52 लॉस ऑफ 7 7 गडी बाद 52 एक धाव धावसंख्या 53 वन टू गो पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू धावसंख्या 53 धावा झालेल्या आहेत 1-2 गो यानंतर सामना असेल सेटल बॉईज वर्सेस गावदेवी गावदेवी संघ टॉस विने क्षेत्ररक्षण स्वीकारले गावदेवी संघाने मात्र चेंडू हवेत आणि 8वा झटका विजय सीसी संघाला ज्या विजय सीसी संघाने 2 षटकात 38 धावा कुठल्या त्याच संघाला 8 गडी बाद
मी महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा मी महाराष्ट्र माझा मला कुणाच्या बाची भीती हे बोलतोय मनसेचा सेनापती हे बोलतोय मनसेचा सेनापती महाराष्ट्राचा मी महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा मी महाराष्ट्र माझा मला कुणाच्या बाची भीती बोलतोय मनसेचा सेनापती हे बोलतोय मास्टर प्रकाश भोईर साहेबांचं सुद्धा आगमन होते कारण की स्पर्धा आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर मनसे चषक नक्कीच मनोज प्रकाश भोईर साहेबांचं आगमन होतोय हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो व्हॉल्यूम द्या थोडं हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो धन्यवाद तर बघा ज्या संघाने दोन षटकात विजय सिस संघाने दोन षटकात 38 धावा फुटल्या त्या मात्र त्याच संघाला 53 धावांनी रोखलंय आणि 8 गडी बाद झाले 54 धावांचं टार्गेट आहे तर प्रकाश भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय कालच्या दिवसात सुद्धा डोंबिवलीकर चषक जेबी ग्राउंड मध्ये सुद्धा प्रकाश भोईर साहेबांनी हजेरी लावली होती त्यानंतर प्रल्हाद म्हात्रे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्यांनी बक्षिसांचा वर्षाव केला होता नवापाडा संघावरती आणि रुपेशला ज्यावेळी मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज रुपेश म्हात्रेला जेव्हा मी बाईक मिळाली तेव्हा रुपेश म्हात्रेने सांगितलं की नक्कीच प्रल्हाद म्हात्रे यांना बोलवायचे आणि त्यांच्याबरोबर त्यांनी ती बाईक स्वीकारली तर चला फलंदाज पाठवायचे लवकर विघ्नहर्ता यानंतर सर्व सामने चार षटकांचे संजू तामाने साहेबांचं सुद्धा आगमन होतोय शहर समिती शहर संघटक आलेल्या सर्व मान्यवरांचं मनसे चषक 2018 हा विजय मनसेचा कारण की विनामूल्य स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारची तर 54 धावांचं टार्गेट आहे तर ज्या संघाने 38 धावा खुटल्या होत्या त्या संघाला मात्र विजय आणि संदीप बाद झाल्यानंतर फक्त 53 धावांनी रोखलंय दोन षटकात 38 धावा तिसऱ्या षटकात फक्त 7 धावा चौथ्या षटकात 7 धावा पाचव्या षटकात फक्त आशिषने 2 धावा दिल्या म्हणजे आशिषने फक्त 2 धावा दिल्यात तर चला टाइमपास करू नका सामना सुरू करायचा गेम ऑन जितू पेडणेकर येतात पहिले षटक घेऊन फलंदाजाला विनंती असेल दिनेश पाटील रुमाल काढायला सांगायचं आहे लाईव्ह टेलिकास्ट आहे फलंदाज धन्यवाद लाईव्ह टेलिकास्ट आहे तर 54 धावांचं लक्ष आहे सामना सुरू होईल कुमार आउटेला आपण ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी धन्यवाद नितीन व्यासपटावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मी इथे मनापासून हार्दिक स्वागत करतो चौकार आणि फलंदाज रोहित याने सुद्धा सर्व पाहुण्यांचं चौकाराने त्यांना त्यांचं स्वागत करतोय सामना दरम्यानचा रंगतोय हा विघ्नहर्ता क्रिकेट क्लब विरुद्ध विजय सीसी एका बाजूला आपण जितू पेडणेकरला बघू शकता तर दुसऱ्या बाजूला रोहित गुजर नक्कीच सामन्यामध्ये धावा केल्या त्या एकूण 53 आणि 54 धावांचं लक्ष दिलंय ते विघ्नहर्ता संघाला एक सुंदर स्पर्धा मनसे चषक आयोजक मिलिन मदन म्हात्रे आमचे
एक चांगले कॉम्पिटिटर आणि तेवढेच एक चांगले मित्र सुद्धा. आम्ही त्यांना बरीच वर्ष खेळताना बघतो सागाव संघाकडनं. त्यानंतर आज जो संघ इथे खेळतोय दरम्यानचा सामना विजय सीजी हा सुद्धा संघ त्यांचाच, पण स्वतः आज आयोजक असल्यामुळे ते या स्पर्धेमध्ये भाग घेत नाही आहेत. नक्कीच एक त्यांची उणीव विजय सीजी संघाला नक्कीच जाणवेल एक गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. हलक्या हातावळीने हलक्या हाताने ऑफ साईडला चेंडू तटवलेला आहे विजूदादाला बघू शकता आपण. ज्याच्या नावाने हा संघ खेळला जातो विजय सीसी तो विजूदादा ऑफ साईडला सीमारेषेच्या जवळ आपल्या संघासाठी एक चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये एक उत्तम गोलंदाज देखील आहेत ते. चला सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल पंच आमचे प्रमुख पंच दिनेश पाटील की सामना त्वरित सुरू करत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. आयोजकांकडून एक सूचना, येणारे जे दुसऱ्या फेरीतले सर्व सामने चार षटकांचे खेळवण्यात येतील अशी सूचना येते आम्हाला इथे. फलंदाज बाद होतोय तिथे LBW पायचीत फलंदाज बाद होतोय तो गौरव. जायचंय जरा मैदानात जायचंय. जितू याच्या गोलंदाजीवरती पायचित केलंय ते गौरवला. मी विनंती करतो आमच्या आयोजकांच्या माध्यमातून साई प्रसाद जोशी उपाध्यक्ष उपशाखा अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण मंचांवरती यायचं आहे, मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. चला सूचना आहे थोडीशी घाई करायची आहे कारण दिवस सध्या छोटे आहेत आणि आपल्याला सामने बरेच खेळवायचे आहेत त्याच्यामुळे लवकर अंधार पडतो आणि आपल्याला स्पर्धा ही अंतिम टप्प्यामध्ये चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो विजय सीसी संघाला प्रामुख्याने की आपण सामना त्वरित सुरू करायचा आहे. चला लवकर बॅट्समन जर कोणते आउट होत आहे तर नवीन बॅट्समनने थोडीशी घाई करायची आहे. आपले पुढचे फलंदाज त्यांनी तिथे तयार ठेवायचे आहेत. जितू पांडेकर चला थोडीशी विनंती आहे. इथे आम्ही आता टाइम लावलेला आहे तुम्हाला 25 मिनिटांमध्ये सामना हा पूर्ण करावाच लागेल. हलक्या हाताने खेळला होता लिडिंग एज होती आणि यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेबाहेर चौकार. यष्टीच्या मागे आपण बघू शकता सचिन सकपाळ यांना यष्टीच्या मागे. चेंडू असं बघायला तर बऱ्याचशा उसळी घेतलेला चेंडू होता डोक्यावरनं फरार होतोय चौकारासाठी. थोडीशी नाराज आपल्या गोलंदाजीवरती की त्यांना जितू पेडणेकर अटेम्प्ट करायला हरकत नव्हती. प्रयत्नार्थी परमेश्वर तिथे अटेम्प्ट त्यांचा झालेला नाही आहे. जर प्रयत्न झाला असता तर कदाचित चेंडू. चला लवकर घाई करा बघू शकता तापमान थोडंसं वाढलेलं आहे आणि खरंच पंचांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यापासून ज्यांनी मैदानाचा ताबा घेतलाय ते दिनेश पाटील यांचा मी खरंच खूप मनापासून धन्यवाद देतो त्यांना. आणि आता इथे इनसाइड एज लागतोय चेंडू यष्ट्यांचा वेद घेतोय आणि फलंदाज त्रिफळा उडवला जातोय जितूच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. शेवटचा चेंडू बाकी तिकडे. चला नवीन फलंदाज लवकर यायचा विनंती आहे विघ्नहर्ता संघाला. आपण आपला फलंदाज तयार ठेवायचा आहे नवीन आणि आपण लवकर त्याला मैदानात तिकडे पाठवायचं आहे. चला सेलिब्रेशन थोडंसं आता आपल्याला कमी करावं लागेल. नक्कीच विजय सीसी संघाला विनंती असेल टीम मीटिंग थोडी कमी घ्या. या षटकानंतर इथे आपले जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना सर्व पाहुणे मंडळींचं प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं इथे सहर्ष स्वागत करतो. आभार व्यक्त करतो की आपण आपला लाख मुलाचा वेळ दिला या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा म्हणजे मनसे चषक. आयोजक आमचे मित्र मिलिंद म्हात्रे. चला चला सामना जरा सुरू करायचा आहे लवकर. विनंती आहे जितू आनंद
नक्कीच मैदानामध्ये थोडंसं तापमान वाढलेलं आहे. चला स्ट्रिक्ट वॉर्निंग इकडे, पेनलाइज केलं जाईल कारण गरज आहे. बघा स्पर्धा एवढ्या चांगल्या माध्यमातून 25 मिनिटांचा सामना पूर्ण होत नाही तर तिकडे त्यांना पेनलाइज नक्कीच करण्यात येईल. मिलिंद मात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला तिकडे सूचना करतोय आम्ही तुम्हाला. पुन्हा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू सरळ निघून जातो एसटीच्या मागे, निर्धाव चेंडू. एक षटक संपतंय तिथे, एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 9, दोन गडी बाद 9 धावा. मी विनंती करतो नितीन काळे यांना की आपण मान्यवरांचं तिकडे स्वागत करायचंय. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके जिल्हा अध्यक्ष, ज्यांचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे असे व्यक्तिमत्व प्रकाश भोईर साहेब यांचा इथे सत्कार होईल. मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक मिलिंद म्हात्रे यांना विनंती देतो की आपल्या शुभहस्ते जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर साहेबांचा आपण सत्कार करायचे, कारण की ही स्पर्धा आपण बघतोय कुमार आवटे कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाहीये या स्पर्धेमध्ये आणि सर्व संघांना ड्रेस कोड, कारण की ही स्पर्धा आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर आयोजित मनसे चषक. नक्कीच सर्व आमचे कार्यकर्ते सुद्धा इथे उपस्थित, त्यानंतर मनोज घरत माजी नगरसेवक शहर अध्यक्ष यांचाही सत्कार होईल. मनोजदादा घरत यांचाही सत्कार करतील मिलिंद म्हात्रे. अरे मनोजदादा घरत स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. मनोज घरत धन्यवाद डीजे, डीजे मास्टर थोडं थांबा आपण. तर मनोज घरत यांचा सत्कार केला जाईल, कारण की मनोज दादा घरत माजी नगरसेवक आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. अंडरम बॉक्स मध्ये आम्ही त्यांना बघितलं बऱ्याच वेळा. त्यानंतर शहर संघटक आणि नगरसेवक राजन मराठे साहेब, राजन मराठे साहेबांचा सुद्धा सत्कार होईल मिलिंद म्हात्रे यांच्या शुभहस्ते. राजन मराठे साहेब शहर संघटक आणि नगरसेवक, तर त्यांचाही सत्कार होतोय आमच्या स्पर्धेचे आयोजक. तर जोरदार टाळ्या होऊ द्या राजन मराठे साहेबांसाठी. त्यानंतर संजीव तामाणे शहर संघटक यांचाही सत्कार होईल मिलिंद म्हात्रे यांच्याच हस्ते. नवीन चेंडू, हॅलो चेक, हॅलो हॅलो. तर संजीव तामाणे साहेबांचा सुद्धा सत्कार केला जातोय. त्यानंतर शेअर संघटक प्रल्हाद म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार केला जाईल मिलिंद म्हात्रे यांच्या शुभहस्ते. परिवहन समिती सदस्य आणि ज्याने खऱ्या अर्थाने स्वर्गीय रतन बोस्मती चषक मध्ये नवापाडा संघावरती बक्षिसांचा वर्षाव केला होता, नक्कीच त्यांच्या गावचे खेळाडू होते नक्कीच. रुपेश 51,000 नक्कीच, तब्बल 51,000 रुपये पारोषिक दिलं होतं नवापाडा संघाला. प्रल्हाद म्हात्रे साहेब परिवहन समिती सदस्य आहेत, शहर संघटक सुद्धा आहेत आणि या स्पर्धेचे आमचे आयोजक. मात्र मनोज दादा म्हात्रे आपण जेव्हा जेव्हा स्पर्धा खेळतो तुम्हाला माहिती प्रवेश फी असते, मात्र या स्पर्धेत मनसे चषक मध्ये प्रवेश फी नाहीये. तर एकदा मिलिंद म्हात्रे साठी जोरदार टाळ्या होऊ द्या आणि सर्व संघांना टी शर्ट सुद्धा दिलेत मिलिंद म्हात्रे यांनी, एक वेगळी संकल्पना. तर त्यानंतर दीपक शिंदे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, उपशहर अध्यक्ष त्यांचा सत्कार होईल. मी सुशील पगारे यांना विनंती होतो की आपल्या शुभहस्ते दीपक शिंदे साहेबांचा सत्कार करायचे. तर नक्कीच सुशील पगारे यांच्या शुभहस्ते दीपक शिंदे उपशहर अध्यक्ष त्यांचा सत्कार केला जातोय. त्यानंतर केदार चाचे यांचाही सत्कार होईल विभाग अध्यक्ष सुशील पगारे यांनाच विनंती होतो, केदार चाचे यांचे आपलाही सत्कार होईल सुशील पगारे यांच्या शुभहस्ते. तर नक्कीच एक वेळ आपण कुमार धावसंख्या सांगायची आहे खेळाडूंना. हॅलो, धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 18, दोन गडी बाद 18 धावा. थोडीशी घाई करायची आहे, विनंती आहे
तर समीर पाटील यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते रवींद्र गरुड यांचा सत्कार करायचे. रवींद्र गरुड यांचाही सत्कार होईल. मी समीर पाटील यांना विनंती होती की आपण रवींद्र गरुड यांचा सत्कार. धावा झाल्या त्या धावसंख्येवरती 24. समीर पाटील, समीर पाटील यांच्या शुभ हस्ते रवींद्र गरुड यांचा सत्कार करायचा आहे. तर साई प्रसाद जोशी यांचाही सत्कार होईल. दोन षटकांची ते समाप्ती. कोशिंबकर साहेबांच्या शुभ हस्ते साई प्रसाद जोशी उपशाखा यांचाही सत्कार होतोय. चला प्रमुख पंचांना विनंती आहे की आपण खेळाडूंना थोडस दूर करायचंय. नक्कीच पेनलाइज केलं जाईल. इथे विनंती आहे मी आनंद. लास्ट वॉर्निंग. बघा आपण स्वतः आयोजकांना तुम्हाला सूचना कराव्या लागतात. नक्कीच म्हणजे तुम्ही इथे स्पर्धेमध्ये आपण उशीर करताय. आयोजक स्वतः येत आहेत इथे आणि माईक त्यांना हातात घ्यावा लागतोय. आमच्या वारंवार सूचना तुम्हाला विनंती आहे. सूचना नसेल ही विनंती आहे, कारण ही स्पर्धा आपली आहे, ही स्पर्धा आपल्यासाठी आहे आणि या स्पर्धेचे आयोजक मिलिंद मात्रे यांना आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. दोन षटकांचा खेळ तिकडे संपलेला आहे. धावा झाल्या त्या 26 दोन गडी बाद. चला विनंती करतो मी वारंवार. मी नक्कीच इथे आयोजकाच्या माध्यमातून विनंती करतो. चंदन दादा भगत आपण इथे स्टेजवरती यायचं आहे. आपण इथे मंचावरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजक मिलिंद मात्रे यांच्याकडनं आपल्याला विनंती आहे. चला सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे. दिनेश पाटील नक्कीच इथे आम्हाला सामना सुरू करायचा आहे. सचिन सकपाळ डावखरे आता फलंदाज. हलक्या त्यानं टाकलेला चेंडू, उसळी घेणारा चेंडू. चेंडू बराचसा बाहेर काढतोय आणि तिथे हलक्या हाताने खेळून काढतोय. एक धाव च्या माध्यमातून रोहित गुजर एक अष्टपैलू खेळाडू आणि तितकाच चांगला क्षेत्ररक्षक, एक चांगला खोखोपटू, अतिशय नावाजलेला खेळाडू खो खो मध्ये. तेवढंच चांगलं प्रदर्शन त्याचं क्रिकेटमध्ये सुद्धा. हलक्या हाताने खेळलाय, लेग साइडला हुक केला होता, चेंडू सीमारेषेबाहेर, वन बाउन्स चौकार. नक्कीच मी मगाशी नितीन काळे यांनी सांगितलं की या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं मानधन नाही आहे, म्हणजे स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचा प्रवेश फी घेण्यात आलेली नाही आहे. त्यातल्या त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला, प्रत्येक संघाला टी शर्ट देण्यात आले आहेत. नक्कीच ही स्पर्धेला जे टी शर्ट दिले आहेत, नक्कीच स्पर्धा रंगीबेरंगी करून टाकली आहे मिलिंद मात्रे यांनी. खरंच एक अप्रतिम आयोजन, नीटनेटकं आयोजन आणि तेवढंच शिस्तबद्ध आयोजन. धन्यवाद मिलिंद मात्रे, तुम्हाला खूप खूप थँक्स, लॉट्स ऑफ थँक्स टू यू. चेंडू हवेमध्ये आहे, नक्कीच चेंडू सीमारेषेबाहेर जातोय का. वन बाउन्स, वन मोर, तिकडे नक्कीच झाडांचा थोडासा अडथळा होतोय. फटका तेवढा चांगला होता, परंतु विनंती आहे इथे डगआउटमधल्या खेळाडूंना की आपण ओरडू नका. नक्कीच तिकडे पंच आहेत, पंच बघतायत तिकडे. रोहित विनंती आहे तुम्हाला. चला विनंती आहे खेळाडूंना की आर्ग्युमेंट्स करायचे नाही आहेत. क्रिकेट म्हणजे शिस्तबद्धता असली पाहिजे. नक्कीच चौकार. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. विनंती आनंद, चला थोडस स्प्रेड व्हा. विनंती आहे स्पर्धा आपल्यासाठी आहे, त्याच्यामुळे आपण या स्पर्धेचा आणि मिलिंद मात्रेचा सन्मान करणं गरजेचं आहे. धावा झाल्या त्या 35, लॉट्स ऑफ टू विकेट, चौकार. धन्यवाद. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन गडी नक्कीच गमावलेत, परंतु धाव्याला कुठे तिथे रोखता आलेलं नाही आहे विघ्नहर्ता संघाला. धावा विघ्नहर्ता संघाच्या येत आहेत. नक्कीच सर्व मान्यवरांचं मी इथे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की आपण आपला
मौल्यवान वेळ दिलात आणि आपण या स्पर्धेला आपली हजेरी लावली. षटकार सर्व पाहुणे मंडळींचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आभार. आपण या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवली. धावा झाल्यात त्या रन 41. नक्कीच आता निर्धाव चेंडू फार बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू इथे बघायला मिळतोय VCC संघाचा. विजय CC माफ करा, लाईव्ह टेलिकास्ट आपण बघू शकता. मी प्रथमच बघतोय या DNCच्या मैदानावरती प्रभागातल्या खेळाडूंसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन आणि त्यातल्या त्यात ते सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट. नक्कीच आपल्या ज्या विभागातले खेळाडू आहेत त्या विभागातल्या खेळाडूंना चमकवण्याचं काम इकडे आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मिलिंद मात्रे करत आहेत. धावा झाल्या त्या 42. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव तिथे चिकी सिंगल आपण बोलू शकतो होते पूर्ण. टीम मीटिंग बस झालं, चला लवकर. चला दोन षटकांमध्ये धावा हव्यात त्या जिंकण्यासाठी. आता फक्त आणि फक्त बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 12. बघूया नक्कीच. आता जितू पेडणेकरला तिथे आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी, कारण जितू पेडणेकरकडे कौशल्य आहे, जितू पेडणेकरकडे अनुभव आहे, जितू पेडणेकरकडे टॅलेंट आहे. जे टॅलेंट जितू पेडणेकर, चला विनंती आहे आनंद, विनंती आहे, वारंवार आम्हाला विनंती करावी लागते. आता विनंती नसणार तर तुम्हाला सूचना असेल, सूचना नसेल तर तुम्हाला दंड तिकडे दंडित केलं जाईल. बॉलिंग मार्कवरती तिकडे जितू पेडणेकर, काहीतरी त्याला जलवा दाखवावा लागेल आपल्या संघासाठी. आणि नक्कीच चांगली कामगिरी करतोय. उसळे घेणारा चेंडू गुड लेन स्पॉटवरती पडला होता, अतिशय चांगली विकेट ज्याला आपण बोलतो, चांगली तिथे विकेट बनवलेली आहे गोलंदाजांसाठी पूरक, आणि तेवढीच फलंदाजांसाठी सुद्धा पूरक अशी ही विकेट, बॅलन्स विकेट आपण ज्याला बोलू शकतो. जो टॅलेंट दाखवणार तो सरस होणार. दरम्यानचा सामना 11 चेंडू धावा त्या 12. पुढे मारण्याचा प्रयत्न होता स्लोवर वनच्या पद्धतीचा चेंडू, जे जितू पेडणेकरच्या अनेक शस्त्रांपैकी एक शस्त्र. मेडन ओव्हरला 500 रुपयाचं पारितोषिक शैलेश शेलार, मानस शेलार यांचे पुत्र आहेत, त्यांच्यातर्फे मेडन ओव्हरला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तिकडे हलक्या हाताने ऑफ ब्रेक टाकला होता, चेंडू खेळला होता, चेंडू जोपर्यंत गॅदर होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. संयमाने खेळत आहेत, नक्कीच संयमाने खेळावं लागेल, कारण मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. तुम्ही एकेरी दुहेरी धावीने सुद्धा हा सामना जिंकू शकता, आणि जसा प्रयत्न तिकडनं होतोय जितू आणि रोहितच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ते 43. नक्कीच सन्माननीय पुन्हा एकदा हलक्या तरी टाटवल्या. चेंडू होता हवेत होता चेंडू, मिस टाइम शॉट आहे, पण नक्कीच दोन धावा तिथे पूर्ण होत आहेत का. वन बाउन्स चेंडू गॅदर करतायत सँडी, आणि तिथे दोन धावा पूर्ण होत आहेत, आणि थोडेसे नाराज आपण बघू शकता जितू यांना, कारण नक्कीच क्षेत्ररक्षणाची तिकडे गरज आहे संघाला. गोलंदाजी तुम्ही किती जरी चांगली केली, जर तुम्हाला क्षेत्ररक्षणाने साथ न दिली तर त्या गोलंदाजीला काही व्हॅल्यू राहणार नाही, अर्थ राहणार नाही. आणि नक्कीच दमदार कामगिरी करताना तिकडे दिसतोय जितू पेडणेकर. स्लोवर ओन पद्धतीचा चेंडू टाकला होता, मिस टाइम झाला होता. आता एक आखोड टप्प्याचा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे एक धावेसाठी लेग साईडला. एक धाव पूर्ण, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 46. हळूहळू का होईना विजयाकडे आगेकूच करताना तिकडे दिसतोय तो विघ्नहर्ता संघ. अपेक्षित नव्हतं, नक्कीच दिनेश पाटील यांचं प्रमुख पंच किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या सामन्यापासून आम्ही त्यांना बघतोय तिकडे मैदानाची त्यांनी ताबा जो घेतलेला आहे. नक्कीच आता लेग साईडला खेळला होता, मिस टाईम होता, आणि चौकार धावा येणं गरजेचं विघ्नहर्ता संघासाठी. मग त्या कशाही येऊ देत, पाणी द्यायचं तिकडे, षटक संपलंय, पाणी द्यायचं आहे फलंदाजासाठी. मी इकडे विनंती करेन आमच्या कमिटी मेंबर्सला की थोडं सतर्क राहायचं आहे, कारण
आपण शिलेदार आहात राजसाहेब ठाकरे यांचे, आपण शिलेदार आहात मिलिंददा मात्रे यांचे. मनसे नेहमीच माणसांच्या सेवेसाठी तत्पर असा हा पक्ष मनसे. नक्कीच आठवतो तो दही अंडे असू दे किंवा मग तो आपला गणेशोत्सव असू दे, जिथे जिथे मराठी सणांवरती घाला आला आहे तिथे नक्कीच राजसाहेब ठाकरे धावून आले आहेत. मला तो प्रसंग अजूनही आवडतो, आपल्या सगळ्यांसमोर मी नक्कीच मांडेन. जेव्हा दहीहंडीच्या माध्यमात जेव्हा आम्ही ते सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचं आम्ही उल्लंघन केलं होतं नवसाई गोंदेकरच्या माध्यमातून, तेव्हा आमच्यावरती म्हणजे प्रामुख्याने माझ्यावरती 3 केस झाल्या होत्या. आणि तेव्हा जेव्हा कळालं राजसाहेब ठाकरे त्यांनी आम्हाला स्वतः कृष्णकुंजवरती बोलून घेतलं, तिकडे बाळानांदगावकर साहेबांना बोलवलं होतं. नक्कीच जय जवान गोविंद पथकाचे तिकडे प्रशिक्षक होते संदीप ढवळे, त्यांच्यावर सुद्धा एक केस झाली होती. आणि राजसाहेब ठाकरेंनी तेव्हा आम्हाला सूचना केली की माझ्यावरती 92 केसेस आहेत, आणि तर तू त्या 2 केससाठी कशाला घाबरतो. नेहमीच मनसे पक्ष तेव्हा त्यांनी आम्हाला खंबीरपणे तिकडे साथ दिली, पाठिंबा दिला, आणि आमचं तिकडे नक्कीच कौतुक केलं, यथोचित सत्कार केला. आणि बाळानांदगावकर साहेबांना सूचना केली की त्या जे कोणत्या पण पोलीस स्टेशन असतील तिकडे वरिष्ठांशी बोलून या आपल्या माणसांना तिथे तुम्ही सहकार्य करा. खरंच खूप खूप धन्यवाद राजसाहेबांचं. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. ऑफ ड्राईव्ह केलाय तिकडे, 1 धाव पूर्ण. गरज नाहीये मोठ्या फटक्यांची, आणि ते दाखवून देतात की परिस्थितीनुसार वागण्याचं किंवा परिस्थितीनुसार खेळण्याचा तिथे अनुभव दाखवत आहेत. 3 धावांची गरज 5 चेंडूंमध्ये. स्वप्नील आणि जवळजवळ सामना हळूहळू विजयाच्या दिशेने जातात. तिकडे विघ्नहर्ता संघ क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल बघू शकता आपण. एक विजय सीसी संघ थोडासा होपलेस झालेला दिसतोय तिकडे. नक्कीच म्हणजे एक जे ॲटिट्यूड असतं एका स्पोर्ट्समॅनचं ते तिकडे दिसत नाही आहे, कारण त्यांनी सामना गमवल्यासारखा झालाय. मनस्थिती नाही आहे त्यांची, त्या मनस्थितीमध्ये ते नाही आहेत की ते सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. बघू शकता आपण 2 धावांची गरज आता तिकडे, फक्त आणि फक्त 2 धावा. अतिशय कौतुक करावं लागेल या 2 खेळाडूंचा, 2 फलंदाजांचा. जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा नक्कीच या दोघांनी दमदार फलंदाजी केली, गरजेनुसार खेळले आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना. नक्कीच विजयाचा इथे मोहर कोण लावतोय ते बघायचं आहे. रोहित गुजर नक्कीच तिकडे तर बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. हलकीशी कट झाली होती, नवीन फलंदाज तिकडे येतोय. विनू रुपेरी वालू सोनेरी लाटा, बघा कसं असतं की आपल्याकडे टॅलेंट आहे, आपण सामन्याला जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जात नाही ते आपल्याला करण्याची भूमिका पार पाडावी लागते. रोहितने चांगला खेळ केला परंतु विजयाची मोहर लावू शकला नाही. विजयाच्या मोहरला लावतोय कोण बघूया तिकडे, तो विनू का जितू. स्ट्राईक एंडला आहे तिकडे विनू, नवीन फलंदाज. बघूया आता नक्कीच जर सामन्यामध्ये कलाटणी देऊ शकतो का स्वप्नील, आणि जर स्वप्नील कलाटणी देऊ शकतो तर क्षेत्ररक्षक कसे साथ देत आहेत हे नक्कीच बघायला लागेल. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. नक्कीच एक चांगला आणि उत्कृष्ट खेळ करणं गरजेचं आहे. बघूया नक्कीच विजयी चौकार मारतोय तिकडे विनू, आणि खूप खूप कौतुक जाऊ शकता. चला नवीन सामना इथे आता जो रंगणार आहे, सेटल बॉयज विरुद्ध गावदेवी. चला चला विनंती आहे मैदान सोडायचं आहे आपण. चला विनंती करतो मी विजय सीसी संघाला खूप खूप धन्यवाद, त्यांनी स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. आणि विघ्नहर्ता संघाचं खरंच खूप कौतुक, स्पेशली कौतुक रोहितचं आणि त्याला साथ देणाऱ्या जितूचं. चांगली फलंदाजी केली, धन्यवाद. चला मैदानाचा ताबा सोडायचा आहे.